कहानी हर गम कर तो सरगम में माजा सुरानी साहुल त्याची जिंदगी गुड़ फैंटेसी में ही फसाना सॉफ्ट एंड स्वीट ही मेलेडी में ही तराना आतापर्यंत आपण पाहिलं संगीत कलेवर प्रेम असणारा ऋषिकेश तिळगुळकर कोल्हापूरहून पुण्याला येतो आणि सिनेकट्टा नावाच्या एका सिने मॅगझिन मध्ये इंटरव्ह्यू देतो. मॅगझिनची बॉस कामिनी त्याला त्याच्या फॅमिली मधलं कोणीही संगीत किंवा फिल्म क्षेत्राशी संबंधित नसावं या एका कंडिशनवर तिथे नोकरी देते, राहायला घरही देते. त्या घरासमोर राहणाऱ्या नीतूची आणि त्याची भेट होते आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. ऋषी आपल्या रूम मध्ये येतो, तयारी करतो, पाहूया पुढे काय होतं. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास या शो मध्ये मी आभास तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वेल, आज मी एक स्पेशल टॉपिकवर बोलणार आहे, पहिले पण. आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या पहिल्यांदा घडतात पण शेवटपर्यंत स्मरणात राहतात. पहिल्याची गोष्टच वेगळी. पहिली कमाई, ती तर माणसाच्या जगण्याचा कॉन्फिडन्सच वाढवते. स्वकमाईतली पहिली सेकंड हँड गाडी आणि तिच्यातून फिरण्याची मजा, ती मजा तर वेगळीच. आणि आता जागतिक सत्य, पहिलं प्रेम. ओहो, क्या बात है. पहिलं प्रेम तर माणूस जन्मात कधी विसरू शकत नाही आणि जो विसरला तो माणूस नाही. जरा आठवून बघा ती पहिली नजरानजर. पहिली भेट, पहिली डेट, पहिलं गिफ्ट, पहिलं स्माईल, तळहातावर पहिल्यांदा त्याचं किंवा तिचं नाव लिहिताना मनात झालेली कुतकुली, तो पहिला चोरटा स्पर्श, त्याचा आनंद तर प्रत्यक्ष प्रणयातही नाही. पहिल्या भेटीची गंमत मजा वेगळीच. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला किती वेळा भेटत तुम्ही ती आतुरता, ती मजा, ती गंमत राहत नाही. ह्यावर मी दोन लाईन्स प्रिपेअर करून आलोय, ऐका. पहिली, पहिली तुझी भेट आता तूच जगण्याचं विज्ञान आणि तूच जगण्याची कला. पहिल्या, पहिल्या तुझ्या स्पर्शाचा शहरा वेड लावून गेला. सातव्या जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच छळत राहील मला.
केवढे हक्का मारते तुला. हे बघ ऐक ना बाळा, तुझे बाबा जे काही बोलतात ना त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आता तुझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न ठरलीत की नाही, मग तुझ्यासाठी जो युगांडाचा मुलगा आलाय ना त्याचा फोटो आणलाय मी. अगं बघ तरी फोटो, कसला राजबिंड आहे. हे बघ तू फोटो बघ आणि पसंत कर. तस नीतू, ए नीतू, कारट हे काय? आई खाल्लं. अगं मी तुझ्या लग्नाविषयी बोलते आणि तुझं हे काय झालं, काय कानात घालून बसलीस? आई प्लीज, तू माझ्या लग्नाची काळजी नको करूस. हे बघ मी ठरवलं, लग्न करेन तर फक्त माझ्या आभासशी. तो रेडिओ वाला तोच तो. तुला काही वेड लागलंय का? अगं त्या आभाससाठी एवढी छान छान स्थळं नाकारणार आहेस का? ऑफकोर्स. आई अगं एकदा तुझं लाईक, आई बेट तू पण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडशील. तुला माहितीये मी तर ऑलरेडी माझ्या आभासच्या आवाजाच्या बोलण्याच्या विचारांच्या प्रेमात आहे. त्यामुळे आई प्लीज, मी ठरवले लग्न करेन तर फक्त आणि फक्त माझ्या आभासशी. पापा कसला किती? आई प्लीज अगं, दुसऱ्या कोणाशी लग्न करून मी आनंदात राहीन का? अजिबात राहणार नाही. चालेल तुला? ऐक ना नीतू, अगं अगं ऐक, कोण मेला हा आभास काळा का गोरा? तुला सांगतो नाग्या, हे तुझे धंदे बंद कर, त्यातून उपाशी मरशील. नाही बाबा, मगाशी मी तुमच्या खिशातून 50 रुपये घेतले आणि जाऊन मिसळ खाऊन आलो. अरे निर्लज्जा, लास्ट वाटते का सांगायला म्हणे 50 रुपये घेतले खिशातून? बरोबर आहे, बाप कमवतोय ना, जिवंत आहे, करा मजा करा, आईश करा. उद्या बाप मेला तर काय करशील? तुम्ही कसले मरताय आणि तुम्ही माझी चिंता का करता? मी करतो का तुमची चिंता? म्हणजे माझी चिंता करू नका, मी खूप मोठा माणूस बनणार बाबा. मी या संपलेल्या सेल पासून अख्ख्या सोसायटीला पाणी घालेल असा रोबोट बनवतोय. नको रे, नको नको नको, असं काही करू नकोस. त्याच्यापेक्षा तूच का नाही पाणी घालत? काय तुझा हा एकंदरीत प्रवास बघता तू तेच करण्याच्या योग्यतेचा आहे बाबा. मी रोबोट बनवायचा एस्टिमेट तयार केलाय आणि तुम्ही मलाच अंडर एस्टिमेट करताय. तू एस्टिमेट पण बनवलंस? हो. वा 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 वा, कशाला स्वतःचा वेळ आणि माझा पैसा वाया घालवतोस? आणि माणूस नेमलाय पाणी घालायला, त्याच्या नोकरी गदा नको आणूस. बाबा त्याची नोकरी नाही जाणार, त्याला आराम मिळेल. कसा काय? 12 तास तो पाणी घालेल, 12 तास माझा रोबोट. 24 तास पाणी घालणार बागेला. एक गुड न्यूज आहे, माझी पावभाजी फसली होती ना त्या टोमॅटोमुळे, पण आज मी सक्सेसफुल टोमॅटो भात केला. माहितीये मला, तुला तयारी करताना पाहिलं, बाबांच्या खिशातून 50 रुपये घेतले आणि जाऊन मिसळ खाऊन आलो. यांच्या गळ्यात उतरव. अरे नाही नाही, मला ना खूप ऍसिडिटी झाली आहे. मी आलो, मी आलो. एवढा टोमॅटो भात केलाय, तो कोणाच्या गळे उतरव? हा बोला दादा. अरे रिशा, लेका तुला तुझ्या आजोबाच्या आठवणी येत नाही? होय रे, येते तर. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मला तुमची आठवण येत नाही. ए पेपर मधल्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीचं मजकूर नको ऐकू. अरे तू आज मला फोन का नाही केला? अहो आजचा दिवस खूप धकाधकीचा होता त्यामुळे. अरे इथं काय घडलं कल्पना आहे का तुला? काय झालं? अरे तुझा बा कोल्हापुरातल्या देवदेवतांना नवस करून आलाय. तुला नोकरी मिळू नये म्हणून. बर, इंटरव्ह्यू काय झालं? बाबा नवस बोलले पण त्यांची देवावरची भक्ती कमी पडली, देव त्यांच्यावर चिडलेत. म्हणजे? म्हणजे मला नोकरी मिळाली आणि राहायला घर सुद्धा. काय? हो दादा. तुला नोकरी मिळाली? अरे वा 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 वा. अबे रिशा. हा बाबा बोला. काय काय लागलोय मी? तुला नोकरी मिळाली? हो बाबा. अरे अशी कशी मिळाली नोकरी तुला? अरे यासाठी जन्माला घातलं काय मी तुला? हो बाबा. हे बघ हे बघ, अरे मला काय वाटलं होत, मी कला क्षेत्रामध्ये करिअर करू शकलो नाही, निदान तू तरी करशील, पण तू तर माझ्यापेक्षा फार सामान्य निघालास. हो बाबा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तू तू बोलूच नकोस माझ्याशी. काय माझ्याशी एक शब्द बोलू नकोस, त्या सामान्यांशी बोल, दादांशी बोल. काही कामाचे नाही, कधी भूताटकी झोपतो.
अरे तू लक्ष देऊ नको त्याच्याकडे. तू आईला कळवलं का नोकरी मिळाली ते? अरे तिचा चारदा फोन येऊन गेला. नाही दादा, ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे मी तिला प्रत्यक्ष भेटून हे सांगायचं ठरवलंय. नाही तसंही मी पुण्यात आहे, आई पुण्यात आहे, आणि दादा पुण्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला पौन तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. दादा कोणीतरी आलं, मी बोलू तुमच्याशी नंतर. हा चालेल, ठेवतो. हा ठेवतो. आता कोण? रात्री सॉरी, झोपला होतात का तुम्ही? नाही झोपलो नव्हतो. चला, म्हणजे मी डिस्टर्ब नाही केलं तर तुम्हाला? डिस्टर्ब तर केलं. काय? नाही काही नाही. या ना, आत या ना प्लीज. सामान लावायचं. इट्स ओके, हरकत नाही. म्हणजे हेही छानच दिसतंय तसं. ओके. जेवणाचा डबा आणलाय तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, म्हणजे मी विचार केला की तुमचं किचन लागलं नसेल ना अजून म्हणून. आणि ते काय ना, टोमॅटोचा बदला टोमॅटोनेच पूर्ण केलाय. म्हणजे? म्हणजे टोमॅटो भात आणलाय मी. हो, म्हणजे टोमॅटो नेमकं कुठे टाकायचं तुम्हाला कळलं? सॉरी, ते पण फक्त टोमॅटो भात नाही, त्याच्याबरोबर काकडीचा कायरस पण आणलाय मी. अरे वा, काकडीची कायरस. काकडीचा कायरस ते काय ना, मला ना असे वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतात. रोजच मी अशा नवीन नवीन एक्सपेर म्हणजे असं काय काय करत असते. मग आज मी ठरवलं टोमॅटोचा भात आणि काकडीची काकडीचा कायरस करावा. तुमच्यासाठी पण आणलाय थोडा, तुम्ही नक्की खा. ताई, आता ताई लवकर ये ना. मला गेलंच पाहिजे डबा. थँक यू अप्पा वन्स अगेन. त्या युगांडाच्या मुलाचं लग्न ठरलं सुद्धा. एवढं चांगलं स्थळ आणलं होतं नीतूसाठी, पण हातच गेलं का? कारण आपण त्यांना कळवायला उशीर केला. अगं हो हो हो, पण तुझा इतका आग्रह का अरेंज मॅरेजचा? आणि हे बघ, लग्न अरेंज असो किंवा लव, मुलगा मुलगी दोघं एकमेकांना पसंत पडायला नकोत का? प्लीज प्लीज प्लीज, कॅन यू कूल डाऊन? काय काय चाललंय तुमचं? किती जोरात म्हणताय तुम्ही? बाहेरपर्यंत आवाज येतोय. रात्र झाली, लोक झोपलेत, आणि तुमचा वेगळाच गोंधळ. प्लीज, मी ना हात जोडते तुमच्या समोर, माझ्या लग्नावरून भांडू नका. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. देशातल्या आजच्या घडीतला सगळ्यात मोठा स्टार, ज्याची फक्त एक झलक पाहण्यासाठी इथे सगळे लोक सकाळपासून उभे आहेत, तो सिंगर म्युझिशियन ऋषी कुमार.
गेली संपूर्ण वर्ष जगभरात आपल्या गायकीची जादू पसरवून तो पहिल्यांदा भारतात इथे पुण्यातल्या बालेवाडीत लाइव्ह इन कॉन्सर्ट गाणार आहे. मी माझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करे. सौ अनुराधा तिळगुळकर, क्या बात. काय आग लागली आहे का आई? कशी आहेस? मी ठीक आहे, तू कसा आहेस? ते सांगतो आधी तू आरतीचा ताट आण आणि मला उवाळ. म्हणजे तू लग्न बिग्न केलंस की काय? अग आई, आरती. आरती नाव आहे तिचं? आई 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 आरती. तुला न सांगता मी लग्न करेन का? करेन का? नाही, मला आपलं असंच वाटलं रे. ओके, व्हेरी गुड, लवकर जा. हो हो हो, आणते. अरे काय हे, आई लवकर ये. आले आई. हो रे हो, काय चाललंय? लवकर ये. हो आले. मोठा हो, औक्षवंत हो, बरोबर सुखी हो. झालं झालं, चल 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 चल. आता तरी सांगशील? आई आज मी जग जिंकून आलोय, त्यामुळे तुला सांगितलं की तुम्हाला दारातच ओवाळ. जग जिंकून आलास म्हणजे रे? आई मी आज तुझं स्वप्न पूर्ण करून आलोय, मला नोकरी लागली आहे. अभिनंदन. आई अंबाबाई पावली म्हणायची, संगीत नाही तर तसल्याच कुठल्या तरी क्षेत्रात करिअर करायचा ध्यास घेतला होता. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास, या शो मध्ये मी आभास. पण आत्ताच नाही केलास, मला तुझा खूप अभिमान वाटतो ऋषी. आईचं म्हणणं ऐकलंस आणि नोकरी करायला लागलास. अरे इथे पुण्यातच आहे ना तुझी नोकरी, मग आता इथे माझ्यासोबतच येणार राहिला? नक्की येईन, इनफॅक्ट आय प्रॉमिस. पण जेव्हा तुझा आणि बाबांचा 10 वर्षांपासून चाललेलं भांडण मिटेल आणि तुम्ही एकत्र राहायला लागाल तेव्हाच. अगं खूप किरकोळ भांडण आहे का तुमचं? का नाही मिटवून टाकत? नमस्कार दादा. सुन बाई, कशी आहेस? तुमचे आशीर्वाद आहेत दादा. अगं आनंदाची बातमी आहे, आपल्या ऋषीला नोकरी लागली. अहो माहिती आहे मला ते, त्याच्या नोकरीचा पेढा सुद्धा खाल्ला मी मगाशीच, इथेच आलाय तो. बर बर, तेच सांगाय फोन केला. बरं झालं दादा फोन केला तुम्ही. ते मी कुरिअरनी ठेचा पाठवलाय, मिळाला का तू? ठेचा तो संपला सुद्धा. मला शब्द कोड्यामध्ये फूड प्रोसेसर लागलाय, तुला पाठवू का? अहो नको नको, आधी तुम्हीच एकदा दिला होतात ना, तो फूड प्रोसेसर आहे अजून पडलेला. हो वापरच होत नाही त्याचा, एकटीच्या जेवणाला कशाला लागणार आहे तो? ते पण खरं आहे म्हणा, तू एकटीच आहेस ना. मी तुमचं जेवण लय मिस करायलोय आणि तुम्हाला पण खूप मिस करतोय मिसेस तिळगुळकर. तोच ज्याच्या सोबत तुम्ही बोलत नाही यार. आज आम्ही बोलणार. अभिनंदन मिसेस तिळगुळकर, अभिनंदन, आपण जिंकलात. तुमचा मुलगा कलावंत न होता नोकरीला लागला. अभिनंदन.
शेवटी तुम्हाला आवडतेच तुम्ही खरं करत आलाय आज, पण तेच केलं. अभिनंदन. धन्यवाद. हा रिचार्ज संपलं का? नवीन कोड सोडवा. आई येऊ मी, खूप काम आहे ग, जावं लागणार आहे, नंतर येतो सुट्टीच्या दिवशी. ओके बाय. आई एक सांगायचं राहिलं माझं. काय रे? मला खात्री आहे की तू आणि बाबा लवकरच एकत्र या. बाय. तुम्हाला सांगते आरजे आभासचा कालचा एपिसोड म्हणजे काय मॅम. गुड मॉर्निंग काय माइंड ब्लोइंग. ऐकताय का? ऐका ना जरा. अहो ऐकलाय मी. अहो पुन्हा ऐका माझ्याकडून. चांगल्या गोष्टी ना अशा पुन्हा पुन्हा ऐकल्या ना की चांगलं असतं. काय माहिती का, पहिल्या प्रेमावर तो इतका भरभरून बोललाय काल. म्हणजे एकंदरीत पहिल्या भेटीची, पहिल्या प्रेमाची, पहिलेपणाची एकंदरीत संकल्पना जी काही त्याने अप्रतिम मांडली ना, म्हणजे मी ना खरोखर खरोखर भारावून गेले. पण मुळात काय, विषय चांगला होता. पण तेच रे, मी सांगतो ना तेच, त्याने शेवटी मांडण्यात सगळी माती केली. त्यासाठी कसं असतं, लेखक लेखक लागतो, स्क्रिप्ट चांगली लागते. आणि असा ऐरा गेरा लेखक असून चांगला नाही हा, माझ्यासारखा विचारवंत विचार करणारा लेखक लागतो तिथं, मग बघ शो कसा जातो ते. वायझेडजी तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण ज्या अर्थी तुम्हाला त्याच्या स्क्रिप्ट बद्दल सगळं माहिती आहे, त्या अर्थी तुम्ही त्याचा शो रोज ऐकत असा. आणि त्यात आलं की सगळं हेच आभासचं यश. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. पुन्हा आभासवर चर्चा, राईट मिस्टर तिळगुळकर? मला वाटलं होतं की निदान तुम्ही तरी आभासला ऐकत नसाल, पण तुम्ही सुद्धा यांच्यासारखेच निघालात. अतिसामान्य. मला खरंच कळत नाही की मी हे मॅगझिन कसं सुपरहिट करणार आहे. तुमच्यासारख्या अतिसामान्य लोकांना बरोबर घेऊन मी कसं असामान्य काम करू शकणार आहे. ओ गॉड, मी खरंच हतबल झाले. खरंच कळत नाही काय करायचंय. मी बिझनेस करण्यासाठी हे मॅगझिन ओपन केलंय की त्या आभासवर चर्चा करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, तेच कळत नाही. काय तर कामाचं सोडून आभासवर चर्चा. वाह मिस्टर तिळगुळकर, मी तुमच्याशी बोलले, तुमचा बायोडेटा वाचला तेव्हा ना माझे होप्स वाढले होते, पण तुम्ही सुद्धा निराशाच केलीत माझी. मॅडम प्लीज, तुम्ही डिसअपॉइंट होऊ नका. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय ना. बघा मी यांच्यासारखा त्याचा त्या आभासचा फॅन फॉलोअर किंवा भक्त नाही आहे. रादर तो कोण आहे धड मला माहीत नाही, त्याचा शो कधी मी ऐकलं नाही. आणि हे मॅम मी इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर केलेलं. आणि जरी मी यांच्याकडनं त्या आभासबद्दल हजार वेळा ऐकलं तरी मी त्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण की त्याच्या शोमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे मॅम. माझं तत्व एकच आहे मॅम, आपण बरं आणि आपलं काम बरं.